कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख. हा. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. आजचे जे एफपीओ आहे भातशेती फार्मा प्रोड्युसर कंपनी बेंबल चंद्रपूर बर, इथे जवळपास 70% बोंडसडीमुळे नुकसान झालेलं आहे. 80% च्या वर. 70% च्या वर. हा. आता काय करण्यासारखं आहे त्यांना की आता जे हातात आहे ते वाचवू शकतील आणि भविष्यात कोणत्या पद्धतीने ते चांगलं उत्पादन घेऊ शकतील कमी खर्चात. बर. हा आता हे जे आपण बोंड पाहतो की नाही, राजेंद्र जी आवाज येते का? येतोय आवाज. हो येतोय ना. हो हो. हा आता आपण हे बोंड जे दाखवलेलं आहे समजा, तर हे काय होते की एखाद्या वेळेस परतीचा पाऊस येते, जास्त दिवस पाऊस चालला की हा रोग येत असते. एखाद्या वेळेस काय होते की पोळ्याच्या तशातच तिच्या अगोदर 1-2 महिन्यांना पाऊस लवकर जाते आणि त्यावेळेस हा रोग येत नाही, बोंडसड होत नाही. कापूस 1-2 क्विंटल पाऊस कमी पडल्यामुळं एखादा 2 क्विंटल नुकसान होते, पण त्या पाऊस न पडल्यामुळं जास्त नुकसान होत नाही. परंतु पाऊस पडल्यामुळं जास्त नुकसान या 2-4 वर्षात हे होत आहे. आणि याची जे पाहतो आपण समजा की जे बोंडसड आहे समजा ते जे बोंड दाखवलेलं आहे आपण. हा आणि हे नंतर तिसऱ्या स्टेप मधले हे फोटो आहेत समजा, म्हणजे तिसऱ्या स्टेज मध्ये जाते आणि योग्य म्हणजे पद्धतीने पण आपण जसे काय श्रोत्यांना शेतकऱ्यांना जे काय समजायचं आहे त्या पद्धतीने आज तुम्ही जे येथे काम केलं आहे फोटो टाकलेले आहे हे खूप चांगले आहेत. आणि म्हणून आता जे पहिले जे पाहिलं आपण बोंड की त्याचा पिवळा एक छट्टा होता समजा, ते काय होते की सुरुवात होत्या बोंडाची सुरुवातीला काय होते की एक पिवळा त्याचा असा एकदम जसं पहिले बोंड होतं तसं टच्चा पडते असं एखादा की गोल. आणि नंतर काय असते की ज्यावेळेस बोंड असते कोणती वस्तू असते समजा की त्याचं आवरण जे म्हणतो आपण त्याला चिकट पाणी असते वरच्या बाजूला, जोपर्यंत बोंड भरत नाही तोपर्यंत त्याच्यात ते पाणी वरच्या भागाला काय असते चिकट पाणी असते. आणि नंतर काय झालं की हे त्या चिकट पाणी थोड्या प्रमाणात जास्त होते, कारण ते पाण्यात एखादं जर केळीला पाणी आपण देत राहिलो जास्त दिलं तर ते पाणी पण त्या केळीच्या असं त्या पूर्ण झाडामध्ये राहते. आणि नंतर उन्हानं झाड तपलं ते आणि नंतर त्यातलं पाणी कमी जर झालं तर ते झाड असं वाकून जाते केळीच. त्याच पद्धतीचं कसं आहे की यावेळेस काय होतं की शेवटचा ज्यावेळेस पाऊस पडायला याच्यामुळे काय झालं की ते पाण्याचं प्रमाण त्या बोंडात जास्त राहिलं. आता नंतर काय झालं की चिकट जे आहे समजा याचं आवरण चिकट आहे त्याच्यात काय होते की ते हळूहळू त्याचं पॉयझन तयार होते आणि पूर्णतः बोंड एक तर पिवळं पडते नाहीतर असं एक लाल पडते किंवा एक काळं पडते बोंड सडणे. तीन प्रकार आहेत या तीन मध्ये ते विभागून जाते समजा. आता हे जे एक बोंड पाहतो की आपण याच्यातले 2 बोंड पिवळे आहेत आणि बाकीचे जे बोंड पाहतो हे बोंड पाहतो काळे आहेत ना समजा. आणि असा हा प्रकार होते, सुरुवातीच्या स्टेजला बोंड पिवळं पडते नंतर हे पूर्ण बोंड असं पिवळं पडते आणि तिसऱ्या स्टेजला हे असं एकदम लाल भडक होऊन जाते पूर्णतः लाल होते समजा हे. आणि नंतर याला आपण बोंड सड म्हणतो. हे काय होते की बोंड एकदा सडलं हे बोंड फुटतच नाही महत्वाचा. आणि जसं आता तुम्ही सांगितले की काही काही भागात हे बोंड 100% रोग काही काही शेतकऱ्याच्या शेतात आहे, काही शेतकऱ्याच्या शेतात 50-60-70-80% पण आहे समजा. आता ज्यावेळेस आम्ही 1-1.5 महिन्यापासून सांगत होतो आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यावेळेस कसं की हे बोंड चढलेले होते आणि आळी कुठेही नव्हती समजा. आणि याच्याही आधी जर आपण सांगितले की यावर्षी पाऊस जास्त व्हायला परतीचा पाऊस खूप लांब जर चालला तर 100% शेतकऱ्याला 1 किंवा 2 क्विंटलच्या वर उत्पन्न होणार नाही पहिल्याच आपण सांगितलेलं होतं समजा. आणि नेमकं तसंच झालं कारण पाऊस जास्त दिवस चालला आणि नंतर ते बोंड सड झाले. आता हे जे बोंड सडण्याची जी क्रिया आहे समजा याचं काय चक्र जे आहे ना कसं आहे, नंतर हे बोंड सडत सडत सडते आणि नंतर कालांतरानं काय होते की त्याच्यात आळी तयार होते.
आम्हाला आता जे पाय पण एवढा काय भयानक ते प्रचार चालू आहे 3 वर्षापासून, एवढं काय ते असं ऐका वाटत नाही, ते असं एवढं त्याच्यात ते बोंडाळी 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 म्हणून चाललेलं आहे, ते वास्तविक पायता बोंडाळी नाही. आम्हाला बोंडाळीचं औषधही नको आहे, कारण आमच्याकडे ते डेनिटॉल आहे, बोंडाळीचा दुश्मन कोणता डेनिटॉल आहे, बरेचसे औषधं आहेत की आई त्याच्यानं मरणार आहे असं समजा. परंतु ही जे आहे नवीनच ते 3 वर्षापासून ते बोंडसड रोग आलेला आहे आणि याला आपण एक याच्यामुळे खूप नुकसान झालं. याचं कारण कसं आहे की एक आळी आहे तिचा एक ते पतंग आहे, ते पतंग काय करते की त्या फुलावर त्या पत्यावर अंडे टाकते आणि त्याच्यातून आळी बाहेर निघते आणि आळी बाहेर निघल्यानंतर ते छिद्र करून मधात जाते. त्याची स्टेज असते बोंड झालेल्या त्या वयचं वय असते त्याचं की 40-42 दिवसाला ती आळी तयार होते, बोंड सडीची आळी बरं, कारण 40-42 दिवसानंतर त्याच्यावरती जे घर आहे मधातली जे सरकी आहे त्याच्यामध्ये ते घर निघते आणि ते घर म्हणजे तिचं खाद्य आहे आणि त्याच वेळेस ती आळी निघते बाहेर आणि ते निघल्या म्हणजे मध्ये अंतर मधात जाते आणि मध्ये काय होते की ते 2 किंवा 3 पाकळे जे असं मोठमोठी जी सरकी असते तिथे ते खाते फक्त सरकी बोंडात संन्यासी बोंड संन्यासी आणि त्या आळीचा कोठेही काही मतलब नाही. पण ते आळी काय होते की त्या आळीने बोंड नाही सडत, परंतु ते आळी काय करते की त्याच्यातली घर खाते आणि शेवटचे जिथे काय तिची लाईफ आहे जिथे दिवसाचं जे तिथे एज आहे समजा 21 ते 35 दिवसापर्यंत समजा त्याच्या दिवसात काय होते की तिथे ते 2 पाकळ्या तिला सरत नाहीत, तिच्यात घर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून काय होते की या बोंडाळीमुळे काय होते की 2 त्याच्यातले जे पाकळ्या आता त्याच्यातल्या 2 पाकळ्या फुटत नाहीत, पण बाकीच्या उर्वरित 3 किंवा 2 जे पाकळ्या आता ते चांगल्या पद्धतीने फुटतात, याला आपण किडक बोंड म्हणतो. परंतु हे जे बोंड आहे बोंड सडलेलं आहे बिलकुल आणि एकही बोंड फुटत नाही आणि शेवटीला पूर्ण ताप समजा पूर्ण गळून पडते खाली बोंड, याला आपण म्हणतो की हे बोंड आहे. आता दुसरी जी आळी आहे ते कशी आळी आहे की एखादी एक सडलेली वस्तू आहे, आपण तिला डब्यात टाकलं त्या सडलेल्या वस्तूला आणि डबा पॅक जर केला त्याच्यात आणि नंतर 15 दिवसाला जर त्याला उकळून जर पाहिलं तर त्याला आळ्या काळ्या दिसतात. आता मला सांगा की याच्यात कोणती फकडी येत नाही, अंडे टाकत नाही, परंतु नाही जरी अंडे टाकले तरी मधात आळ्या होतात ना. आपण या प्रकाराला म्हणतो बॅक्टेरिया, बॅक्टेरियापासून आळी होते. जसं एखादं संत्र सरळ असं द्या पपई असतं की सडक्या वस्तू कोणी आहे ती आळी होती, त्याच प्रकारे काय होती की अजून घरी बोंड सडल्या जाते आणि बोंड सडून नंतर मग तिथं बारीक 1 नाही 2 नाही 3 नाही 4 5 6 8 8 आळ्या होत होता आणि नंतर त्याच्यातली जे सरकी खात होता आणि त्याचं खाणं झाल्यानंतर त्याला जेव्हा स्पोर्ट औषध वगैरे द्यायचं असेल त्यावेळेस काय करते ते बोंडातून बाहेर निघतात छिद्र करून त्याला आपण त्यावेळेस म्हणतो बोंडाळी. परंतु शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे माझी की तुम्ही पहा ऍक्च्युअल पहा की एक बारीक बारीक बोंड जरी असतील तरी ते काय होते की मधात पाहिलं की ते सडलेले आहेत आणि वरून पाहिलं तर कुठेही छिद्र दिसत नाही आणि आळी तर मधात होतं आणि यालाच म्हणतो आपण बॅक्टेरिया. मग आतापर्यंत आपल्याला बरेचसे सांगितलं की गॅस पॉयझन टाका, ट्रॅप लावा, नंतर आळीच्या औषधा एवढ्या काय शेतकऱ्यांना मारलेल्या. आता आम्हाला जसं शेतकऱ्यांना कृषी विभागाने किंवा शास्त्रज्ञांना जे सांगितलं तसं शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आम्हाला आपल्याला शेतकऱ्यांना पहिल्यांदा सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही नांगरती अभावी म्हणजे तुम्ही नांगरतीत बरोबर नसले केल्यामुळे ही किडीचं वातावरण वाढलेलं आहे. कोणी सांगितलं की नॉन बीटी जे बीजी वन आहे जे आणि नॉन बीटी जे आहे ते काठाला जे लावलं फिजी आपण त्याला बीटी म्हणतो ते काठाला लावलीच नाही, त्याच्यामुळे काय झालं की शेतकऱ्याला बोंडाळी आलेली आहे. आता आम्ही 2 वर्षापासून आम्ही नागायच्या पण चांगल्या केल्या. आता कंपनीवाल्याने यावर्षी काय केलं की त्याच्यातच पाहतो आपण की त्याच्यातच 100-150 ग्रॅम नॉन बीटीच पण पाकिट टाकलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या शेतात आज रोजी ते उभं पण आहे. समजा जे नाही ते शेतकऱ्याने करून पाहिलं तरी पण आळी आहे समजा. परंतु आता काही काही तज्ञ म्हणतात की गेल्या वर्षी लिंबोळी तेल मारलं वगैरे मारल्यामुळे गेल्या वर्षी नव्हती. माझं त्यांना म्हणणं आहे की हे ज्यावेळेस पाऊस पडते लवकर पाऊस गेला की बोंडाळी हे बोंडसड होत नाही आणि या पुढच्या वर्षी जर लवकर जर पाऊस गेला तर हे बोंडसड होणार नाही. आणि त्यावेळेस बाकी तज्ञ म्हणाल की पहा आम्ही सांगितलं आम्ही ते सर्व फेरेमॅन ट्रॅप लावले नंतर आळीचे औषध आम्ही मारायला लावले आणि नंतर आळी नाही असं काही होत नाही.
या पाण्यावर वैभव म्हणजे अवलंबून आहे. आणि म्हणून माझं सर्वांना शेतकरी बांधवांना एक विनंती आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं होतं की प्रत्येक शेतकरी आज बोंडाळी बोंडाळी म्हणा, कृपया या बोंडाळीला बोंडाळी म्हणू नका, तुम्ही बोंडसर म्हणा. जर आजपासून जर आपण जर म्हणलं बोंडाळी बोंडाळी, आपले जसे एवढे दिवस वाया गेले आता असे आणखीन 2-3 वर्ष वाया जाणार हे काही निश्चितच आहे समजा. म्हणून आज रोजी बोंडसर जर म्हणलं तर त्या बोंडसळीवर औषध निघाल, किंवा या बोंडसरचे का याच्यावर आपल्याला एखादं संशोधन होणं महत्वाचं आहे. याच्यात त्या बियाण्याची बोगस कंपना नंतर काय औषधाचा काय फरक आहे का, काय पाण्यात की काय तफावत आहे का, की परतीच्या पाऊसमुळे होते का, याचं कोणत्या वातावरणात होते का, तर हे आपल्याला महत्वाचं आहे की याच्यावर संशोधन होणं महत्वाचं आहे. आणि आता 1.5 महिन्यापासून आम्ही ज्या सांगत होतो बरेचसे कार्यक्रम झाले, गुजरातला झाले, एमपी तेलंगणा मध्ये झाले, नागपूरला पण एक कार्यक्रम झालेला आमच्याला, त्यावेळेस सांगितलं की तुम्ही ते सीआयसीआरचे लोक होते, नंतर बरेचसे असे तज्ज्ञ मंडळी पण आलते, आयुक्त पण तिथले आलते, बरेचसे नागपूरचे पण आयुक्त होते तिथे, आणि 4-5 ते 4 राज्यातून शेतकरी मी बोलवले होते. आणि त्या शेतकऱ्याच्या शेतात त्याच्या 1 महिन्यानं त्यांना बोंड तोडा लावले होते, आणि बोंड तोडून ज्यावेळेस ते फोडून पाहिले तेव्हा ते 80 बोंड खराब निघले होते आणि आळी एकही काय नव्हती आज ऐकले. आणि त्यांना आम्ही सांगितले की एकच आळी दाखवा, 1,000 रुपये मिळवा. ऐकले ना, याच्या अगोदर आम्ही 1.5 महिन्यापासून सांगत आहोत की एकच आळी दाखवा, 1,500 मिळवा. परंतु या तज्ञाला सर्व माहित आहे की बोंड सडा आहे, बोंडाळी नाही आहे. म्हणून हे तर एक तर औषधवाल्याचे दलाल होऊन बसलेले आहेत, दुसरी गोष्ट की जे बोंडाळी बोंडाळी म्हणत गेले आतापर्यंत, आता याला रिवर्स यायचं फार अवघड गेलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला कसं आहे की एक खोटं बोलायसाठी आपल्याला 1,000 खोटं बोलावं लागतं. आणि म्हणून काय व्हायला की आम्हाला याच्याशी काही देणं नाही घेणं नाही, परंतु आम्हाला या बोंडसळीवर संशोधन होणं महत्वाचं आहे आणि नंतर याच्यावर इलाज निघणं चालू करायला पाहिजे. आता आपण या चित्रामध्ये जे आता पाहिले छायाचित्रामध्ये की आता हे बोंड जे सडलेलं आहे ते पहा समजा ते जितकं सडलेलं आहे ते आता त्याचं हा ते हे केलेलं आहे की त्याचा जर आपण नाकापाशी जर नेला तर वास येऊ शकते, वास येते आणि नंतर ते सडलेलं असल्यामुळे त्याच्यात आळी येते. आता मला वाटत नाही एवढे तज्ञ मंडळी आहे की यासारखे या माणसासारखे मूर्ख माणसं तरी आहेत का. तज्ञ जर म्हणत असेल समजा की बोंडाळी आहे, आता हे बोंडाळीचा आळीचा आणि या बोंडसडीचा काय मतलब आहे. आणि म्हणून एक कृपा करून सांगतो शास्त्रज्ञांना किंवा शेतकऱ्यांना मी सांगतो की तुम्ही बोंडाळी म्हणू नका, याच्यावर संशोधन होऊ द्या, आपण महत्वाचं आहे. आणि याच्यामुळे काय झाले की शेतकऱ्यांना सर्व एकत्र येणं महत्वाचं आहे, एक ग्रुप करणं महत्वाचं आहे. आणि याच्या सरकारला शास्त्रज्ञाला याच्याबद्दल आपण कार्यशास्त्र म्हणजे कार्यशाळा भरवा. आता आपण पाहतो की आमच्याही भागात समजा इतकं नुसते पाहायले नेते लोक येते तर पाहते तर शास्त्रज्ञ येते तर आम्ही काय आम्ही आम्हाला कोणी कोणी बोलत नाही त्यात आणि यांना की काही समजत नाही आणि हे मग बोंडाळी अहवाल द्यायला त्याच्यात. आणि असं बरेचसे शेतकऱ्याचे काय होईल की आणखी इच्छा पुढे 2 वर्ष वाया जातील. हा एवढा मोठा व्यवसाय मोठा आहे, कापूस व्यवसाय समजा सोयाबीन आणि कापसात 60% शेती गुंतल्या गेली आहे आणि 40% बाकीच सर्व काय होते तर आज रोजी शेतकऱ्यांना कापसात 1 किंवा 2 क्विंटल त्यावर कापसाचं उत्पन्न झालं नाही, सोयाबीन मध्ये 2 किंवा 3 क्विंटलच्या उत्पन्नावर झालं नाही. सोयाबीन मध्ये जसं की बोंडसडा सोयाबीन आपल्या कापसामध्ये बोंडसडा सोयाबीन मध्ये चक्री भुंगा स्टेपला आणि एक करपा आलेला आहे, याच्यावर औषध नाही, बोंडसडीवर औषध नाही, नंतर लष्करी आळीवर औषध नाही, नंतर तेल्या रोगावर औषध नाही. आणि म्हणून या औषध निघणं महत्वाचं आहे. आणि म्हणून शास्त्रज्ञांनी समजा इतर न हे करता याच्यावर भर देऊन या बोंडसडीवर चांगलं संशोधन करून याच्यावर जर उपाययोजना जर काढल्या तर शेतकरी वाचू शकतील. नाहीतर या करोना तरी या खूप कमी आहे, करोना पडता ही त्या कापसावरचा हे भयंकर मोठा करोना आलेला आहे. आणि म्हणून याच्यात आपले 1 वर्ष 2 वर्ष पण त्याच्यात औषध निघण्याला पण टाइम लागत तरी यावर औषधी होणं महत्वाचं आहे. आणि प्रत्येक शेतकरी मी पाहतो आज रोजी एक स्पर्धा निर्माण झाली, ते रोटारेटर करायला कोणी त्याचा ट्रॅक्टर फिरवायला कोणी नंतर ते काय झाले की कुटी करून ते असं काहीतरी असं बरोबर त्याच्यातून ते कुटार फडायला दाखवले, त्याची एक स्पर्धा झाली की बाबा हे कुटार फडायचं अवजार लई चांगला आहे.
याच्यात स्पर्धा झालेली आहे. परंतु माझं म्हणणं शेतकऱ्यांना आहे की तुम्हाला कापूस जर काढायचा असेल तर तुम्ही एक निवेदन द्या कृषी विभागाकडे, त्यांना सांगा की आम्ही अमृतराव देशमुख आम्ही गेल्या 3 वर्षापासून या बोंडसडीवर आम्ही औषध मागत आहोत, परंतु आम्हाला हे बोंडसडीचं औषध न देता ते आळ्याचंच औषध फवारायला सांगत आहात तुम्ही, आणि म्हणून आमचं नुकसान झालेलं आहे. म्हणून आमच्या शेतात तुम्ही पाहणी करा आणि झालेल्या पाणीचा नुकसानीचा अहवाल आम्हाला द्या, भरपाई द्या, किंवा आम्हाला जे काय आतापर्यंत विमा पण मिळालेला म्हणजे विमा पण आम्ही भरलेला आहे समजा ते विमा पण भेटून द्या, आणि आम्हाला हे कापूस होते होत असेल तर पुढच्या वर्षी लावायचं सांगा, नाहीतर आम्हाला सांगा की कापूस सोयाबीन पेरू नका, याच्यावर आम्हाला एक पर्यायी पिक द्या, है की नाही. आणि म्हणून या पद्धतीनं जर आपण जर सगळ्यांना एकत्र येऊन जर या याच्यावर जर आपण सर्व कार्य जर केलं तर निश्चितच याच्यात मार्ग निघेल, अन्यथा निघणार नाही. आणि आणखीन वारंवार सांगतो तुम्हाला की आता जरी हे म्हणत असतील आज रोजी, कारण आता काय झालं की पहिल्यांदा 1-1.5 महिना कोणीही कोणत्या शास्त्राने बाहेर निघला नाही, बोंड स्थळ म्हणत होतो तेव्हा त्याला माहित आहे की आणखीन आता हे बोंड सरली की आणखीन 1 महिन्यात आळी येणार आहे. आणि आता सर्वे जण आता सर्वे बाहेर मोकार सुटले, आता पेपरला आले, टीव्ही माध्यमातून आले की ते बोंडाळी 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 म्हणाले. आणखीन आमचं म्हणणं आहे की तुमची आमची गाठ आणखीन पुढच्या वर्षी आहे, पहा याद राखा. आता तुम्ही बोंडाळी म्हणाले, पुढच्या वर्षी तुम्हाला मी आता एखाद्या कार्यक्रमात प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला त्याचं सर्वांना बोलू, जे आज बोंडाळी म्हणणारे आता समजा पेपरवाले असो कोणी सर्वे असो त्यांनाही पुढच्या वर्षी मी त्यांना सर्वच बोलवतो, आणि 1,000 रुपये मी आम्हाला देतो त्याला बोंडाळी दाखवा. आता तुम्हाला वाटत असेल की हे वर्ष गेलं म्हणजे पुन्हा येणार नाही, ते वर्ष आणखी समोर येणार खायला, जोपर्यंत याच्यावर संशोधन होत नाही तोपर्यंत याचा पर्याय कोणता औषध निघत नाही, तोपर्यंत हे काळ चक्र चालणारच आहे. आणि सोयाबीनवर बी तसंच आहे आणि कापसावर बी तसंच आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्ही याच्यावर संशोधन करून एखादं औषध काढा, तर शेतकरी वाचेल.